मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर जान्हवी जान्हवी आणि जान्हवी किल्लेकरच दिसते, कारण ज्या पद्धतीने पॅडी दादा आणि वर्षाताई उसगावकर यांना जान्हवीताई बोललेले आहे, विशेष करून पॅडी दादाबद्दल त्याची ओव्हर ॲक्टिंग वगैरे जे काही सगळं काढलेलं आहे, त्याचा अनुभव काढलेला आहे, यावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जातं. पॅडी दादाला समर्थन देण्यासाठी अख्खी मराठी चित्रपटसृष्टी त्याच्या बाजूने उभी राहिलेली आहे आणि प्रत्येकजण आता पोस्ट करत त्याला समर्थन देतोय. आणि जान्हवीच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात बोललं जाते. जान्हवी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसते. आता जान्हवी जेव्हा ट्रोल होते तेव्हा तिचा नवरा समोर आलाय तिचं समर्थन करण्यासाठी, आणि नवऱ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. बरेच जण सांगतायत की बायको तसा नवरा, नवरा तशी बायको, आणि काही लोक जान्हवीच्या मुलावर पण गेलेले आहे. पण मी एक स्पष्ट सांगतो की बघा, जान्हवीचा मुलगा हा बिग बॉसच्या घरामध्ये गेलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही कृपा करून जान्हवी किल्लेकरच्या मुलाबद्दल त्याच्या इन्स्टाच्या आय डीवरती जाऊन काही लोक बोलतात तर असं अजिबात करू नका. ही माझी कळकळीची विनंती आहे आपणा सगळ्यांना. जान्हवी बोलले, जान्हवीबद्दलच सोशल मीडियावर बोला. नवरा आता बोललाय, नवऱ्याबद्दल तुम्ही सोशल मीडियावर बोलता काही हरकत नाही, परंतु त्यांच्या मुलापर्यंत तुम्ही जाऊ नका. आता इथे सोशल मीडियावर जान्हवीचं समर्थन करणारी पोस्ट किरण किल्लेकर म्हणजे जान्हवीच्या नवऱ्याने केली आहे, तर त्या पोस्टमध्ये ते काय म्हणतात ते पाहूया. आता या पोस्टमध्ये किरण किल्लेकर काय म्हणतात बघा. जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते. एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही, पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली. याचा अर्थ असा नाही की ती बरोबर आहे, ती नक्कीच चुकली आहे. बिग बॉसचे घर साधं घर नाही आहे. तिथे आलेले लोक पॉझिटिव्ह असतीलच असं पण नाही, आणि प्रत्येकजण निगेटिव्ह आहेच असंही नाही. तिथे गेल्यानंतर लोक बदलतात, त्यांची वागण्याची पद्धतसुद्धा बदलते. त्यांच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याची काही घेणं देणं नाही. लोकांनी उगच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोललेली म्हणूनच ती चुकीची. बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर. जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल की मी या बाईचा एक दिवस पानउतारा करीन, अंकिता बोलते हिच्यामध्येच खूप खोडी आहेत, अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे, नका बोलू तेव्हा कुठे गेले आदर्श, तेव्हा वर्षाताई सिनियर नव्हत्या. म्हणजे जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले, पण तिने नंतर वर्षाताईंची माफी मागून त्यांची ते सेवा करतात हे फक्त फुटेजसाठी असतात असं लोकांचं मत आहे. 24 तासाच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला त्याची माहिती नसते, ती 1 तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. त्यामुळे कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका. बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा. बस बोलायला खूप आहे, पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही, कारण लोक माझ्या या विषयाला आता आगेसारखं पसरवतील आणि काहीतरी चूक काढतील. या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो. मी जान्हवीसाठी एवढंच म्हणतो, तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळूहळू पुढे जा. आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी. सपोर्ट जान्हवी किल्लेकर. तर मित्रांनो, अशा प्रकारे पोस्ट शेअर करत सध्या जान्हवी किल्लेकर हिला नवरबाचं समर्थन आहे. बघा, साहजिकच तो समर्थन देणार आहे, परंतु पण पॅडी दादाबद्दल जे काही जान्हवी बोललेलं आहे तर थोडंसं तरी नवरबाने तिथे व्यक्त होणं गरजेचं आहे. परंतु त्याच्याविषयी नवरबा एका शब्दाने काय बोलत नाही हे विशेष आहे. ठीक आहे, सध्या जान्हवीच्या नवरबाची सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शाळा होते, त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. हे सगळं तुम्ही करा, पण त्यांच्या मुलावरती कोणीही ट्रोलर्सनी जाऊ नका. तर जान्हवीच्या या नवरबाने केलेल्या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.